नमस्कार मित्रांनो, आपण सिरीज चालू केली आहे प्लांट न्यूट्रिशन. तसा हा टॉपिक प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये येतो, जसे की सॉइल सायन्स, बायोकेमिस्ट्री, बॉटनी डिपार्टमेंट, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, तसेच इतर एक्झाममध्ये सुद्धा हा टॉपिक खूप इम्पॉर्टन्स आहे. ऑलरेडी आपण पार्ट 1 कम्प्लीट केलेला आहे, पार्ट 2 सुद्धा आपला झालेला आहे. पार्ट 1 मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द प्लांट न्यूट्रिशन आपण घेतलं, तसेच पार्ट 2 मध्ये जे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहे नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम, आज आपण बघणार आहे सेकंडरी न्यूट्रिएंट कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सो वेलकम एव्हरीबडी ऑन एग्रीजन यूट्यूब चॅनल. सो टुडे वी आर टेकिंग अ फर्स्ट सेकंडरी न्यूट्रिएंट, द नेम दॅट कॅल्शियम. आता कॅल्शियम, प्लांट ॲब्झॉर्ब कॅल्शियम इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम आयन्स Ca2+ फॉर्म दि सॉइल. आता हे खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे प्लांटसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. इट्स अ इमोबाईल इन प्लांट. शक्यतो मोबाईल आणि इमोबाईलमधला फरक तुम्हाला माहीत असेल. मोबाईल म्हणजे न्यूट्रिएंट लवकर ॲब्झॉर्ब होतं, मुवमेंट होतं. इमोबाईल म्हणजे स्लो प्रोसेस असते, शक्यतो कधी मुवमेंट करत नाही. असं हे कॅल्शियम आहे. आता कॅल्शियम काय रोल आहे, वाय इट इज अ इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युंट ऑफ दिस सेल वॉल. जे सेल मेम्ब्रेन असतात त्याच्यामध्ये कॅल्शियमचा रोल इन्वॉल्व असतो. तुम्हाला म्हणजे कॅल्शियम पॅकेट सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. तसेच रूट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा कॅल्शियम इम्पॉर्टन्स आहे फॉर द रूट इलॉंगेशन अँड द सेल डिव्हिजन. ऑल्सो हेल्प फॉर द ट्रान्सलोकेशन ऑफ द शुगर. शुगर मॉलिक्युलरसुद्धा ट्रान्सलोकेशन करतं. आता व्हेरियस सर्टन एन्झाईम ॲक्टिव्हेशनसाठी सुद्धा कॅल्शियम प्ले इम्पॉर्टंट रोल. आता डेफिशियन्सी सिमटम्स आपल्याला बघायचे, रोल आपण वाटून बघितला. तर डेफिशियन्सी सिमटम्स काय, कॅल्शियम काय सिम्पॉर्टन्स आहे. फर्स्ट दॅट इट इज अफेक्ट ऑन द यंगर लिव्ज. काही काही जे न्यूट्रिएंट असतात ते ओल्डर लिव्जला असतात, बट कॅल्शियम लक्षात ठेवा की यंगर लिव्जला अफेक्ट करतात. आता यंगर लिव्जमध्ये काय टर्मिनल जे बड असतात ते डायबॅक टिप अँड मार्जिन, त्याचा टिप मार्जिनला अफेक्ट करतात. तसेच रूटसुद्धा शॉर्ट होतं जर कॅल्शियम नाही भेटलं तर. अदर इज इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ सॉइल, अनदर सेल बिकम अ रिजिड. अशा पद्धतीने हे कॅल्शियमचे सिमटम्स आहे. लिव्ज जे असतात ते फोल्डेड होतात. आता आपल्याला एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर किंवा डिसीज म्हणा, ब्लोझोम एंड रॉट, BER शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात त्याला. आता BER काय आहे, तुम्ही बऱ्यापैकी टमॅटे बघितले असेल की ब्लॅक पॅचेस त्याच्यावर येतो. असे टोमॅटो ब्लॅक पॅचेस पडल्यामुळे मार्केटला प्रोडक्शन भेटत नाही, प्रोडक्शनसुद्धा वाढत नाही, आणि जेवढा पैसा इन्व्हॉल्व केला तेवढा भेटत नाही. असा हा डिसीज कशामुळे होतो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर कशामुळे होतो, तर ब्लोझोम एंड रॉट हा आहे कॉज बाय द कॅल्शियम डिफिशियन्सी. कॅल्शियम जास्त प्रमाण भेटलं नाही तर हा ब्लोझोम एंड रॉट होतो. तसेच इट इज अफेक्ट टू अदर क्रॉप ऑल्सो, पेपर, एक्सप्लांट अँड स्क्वॉश. अनदर पॉपिंग इन ग्राउंडनट. आता ग्राउंडनट तुम्ही इमेज बघू शकतात की व्यवस्थित शेंगदाणे आलेलं आहे, पण पॉपिंगमध्ये काय होतं, शेंगदाणे व्यवस्थित कर्नल जास्त डेव्हलपमेंट होत नाही, म्हणजे पॉप पॉड म्हणतो आपण त्याला, नॉट अ डेव्हलपमेंट ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम रिस्ट्रिक्टेड कर्नल डेव्हलपमेंट. इट इज द पॉपिंग इन ग्राउंडनट. शेंगदाणे असे फुसके फुसके होतात, तुम्ही ऑब्झर्व केले असेलच. आता आपल्याला बघायचं नेक्स्ट मॅग्नेशियम. वाय इट इज इम्पॉर्टंट, इट इज द कोर रोल ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल इट इज इन्वॉल्व इन द फोटोसिंथेसिस इन प्लांट, इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप. इट्स हेल्प द व्हेरियस स्पेसिफिक एन्झाईम ॲक्टिव्हेशन. मोबाईल एलिमेंट हे ओल्डर लूजवर जास्त अफेक्ट करतात. डिफिशियन्सी, डिफिशियन्सीमध्ये तुम्हाला दिसत असेल की मॅग्नेशियम क्लोरोफिलमध्ये इनोल होतो. जर मॅग्नेशियममध्ये भेटतं तर क्लोरोफिल डेव्हलपमेंट होणार नाही, त्याच्यामुळे पानांचा कलर चेंज होतो, येलोइश कलर होण्याच्या मार्गावर जातात. आधी इथं बघू शकतात दोन इमेज तुम्ही बघितलं, इथं लो मॅग्नेशियम आणि अदर इज अडिक्युएट, म्हणजे चांगल्या प्रमाणात भेटलेलं आहे. जर त्याला मॅग्नेशियम नाही भेटलं तर क्लोरोफिलचा कंटेंट कमी होतो. नाव लास्ट वन सल्फर. सल्फर ऑल्सो सेकंडरी न्यूट्रिएंट, इट ऑल्सो हेल्प इन दी इन्क्रीज परसेंटेज इन ऑइल सीड क्रॉप. इट इज वन ऑफ द टॉनिक ऑफ द प्लांट, इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल, इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ द व्हेरियस एन्झाईम. नाव एनाल द क्वालिटी ऑफ टॉबॅको. असे हे सल्फरचे रोल आहे. आता सल्फर जे आपल्याला बघायचं आहे की सल्फरचे काय काय डिफिशियन्सी सिमटम्स आहे, सल्फर नाही भेटल्यानंतर काय काय होऊ शकतं. नाव फर्स्ट दॅट इट टर्न्स द कलर. सल्फर जर नाही भेटला तर पानांचा कलर किंवा तो चेंजेस होतो. शक्यतो सल्फर न्यू लिव्हला अफेक्ट करतात.
आता फूड ग्रेनमध्ये सुद्धा रायपनिंग जी प्रोसेस असते ती स्लो होती ड्यू टू दी सल्फर डिफिशियन्सी ऑल्सो पर्पल कलर फॉर्मेशन. आता सल्फरचं एक डिसऑर्डर आपल्याला बघायचं टी येल्लो डिसीज. काय टी येल्लो डिसीज? इमेज बघितला तुम्ही कधी पानं जास्त त्याचा येल्लो कलर होतात, येल्लो कलर झाल्यानंतर कधी ते फोल्डर होतात, फोल्डर झाल्यानंतर कधी पडून पण जातात शेडिंग ड्यू टू दी ओनली सल्फर डिफिशियन्सी इन द टी प्लांट. दिस टी येल्लो डिसीज, नेव्हर फॉरगेट. दिस इज क्वेश्चन आस्क्ड इन एग्जाम, व्हाट इज द टी येल्लो डिसीज. नाउ अनदर अक्युओचे डिसीज. आता आपण भरपूर बघितलं डिफिशियन्सी डिफिशियन्सी. आता हा जो डिसऑर्डर तो एक्सेस झाल्यानंतर होतो, सल्फरचं जो एक्सेस, एक्सेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्याचं प्रमाण वाढतं. अक्युओचे डिसीज ऑफ द राईस, त्याच्यामध्ये काय होतं जे रूट्स असतात त्याचे कलर ब्लॅक कलर होतात. अक्युओचे डिसीज इन राईस ड्यू टू दी सल्फर टॉक्सिसिटी. टॉक्सिसिटी झाल्यामुळे हे अक्युओचे डिसीज राईसमध्ये फॉर्मेशन होतात, रूट कलर तुम्हाला ब्लॅक ब्लॅक बघायला भेटतात. दीज आर दी अक्युओचे डिसीज सिम्पटम्स ड्यू टू दी ऍक्टिव्हिटी ऑर द टॉक्सिसिटी इनक्रीज एक्सेस ऑफ द सल्फर. सो अशा पद्धतीने आपण हे तीन बघितले, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सो एव्हरीबडी थँक्यू वन.